काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष आज मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। त्याला जशास तसं उत्तर देण्याचा भाजपचा इशारा असल्यानं संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर त्याचा पुढचा अंक आज मुंबईमधल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याशी संवाद साधलाय नवनाथ बन यांनी। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसात मुंबईत भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळतो, आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची काँग्रेसने तयारी केली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे काँग्रेसने जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिलं जाईल आणि ते आत्मसंरक्षणासाठी असेल। त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाला आम्ही भीत नाही, परंतु ज्या पद्धतीमध्ये काँग्रेस आमच्या नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करते त्याला आम्ही घाबरत नाही, हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये दाखवून द्यायचं। याच्या आधी नेत्यांच्या घरासमोर आंदोलन होण्याचे प्रकार महाराष्ट्रात बघितले नाही, परंतु काँग्रेसने गडकरींच्या घराबाहेर आंदोलन केलं, आता देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करतो। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात भाजप आणि काँग्रेस संघर्ष सुरू आहे, कशामुळे सगळं चाललंय? दिल्लीला दाखवायचा प्रयत्न आहे, 50-70 लोकांच्या वर माणसं जमा होत नाही। मग एखाद्या नेत्याच्या घराबाहेर झालं तर फार मोठी गर्दी दिसते, हा काँग्रेसचा प्रामाणिक केविळवाणा प्रयत्न आहे। त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रात कोणी विचारत नाही। आम्ही देखील आपल्याला सांगतो की जेव्हा जेव्हा काँग्रेस आंदोलन करील तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल, विचारांचं उत्तर विचारांनी दिलं जाईल, लेखणीचं उत्तर लेखणीनी दिलं जाईल, और ईट का जवाब पत्तर से दिया जाएगा। आणखी एक प्रश्न, काल तुम्ही बोलताना नाना पटोलेंचा एकरी उल्लेख केला, त्याच्यावरही थोडा आक्षेप घेतला जातोय, त्यावर काय प्रतिक्रिया? असं आहे की आंदोलनाची भाषा ही आंदोलनाने दिली जाते। तुम्हाला अपेक्षा आहे की मी नानाला आमंत्रण देऊ, अरे नाना साहेब मी आंदोलन करायला येतोय, कदापि होणार नाही। नानाला त्याचं उत्तर जशास तसं देणार आणि देत राहणार। नाना पटोलेजी जर मोदीजींचा अपमान करतात तर तुम्ही अपेक्षा ठेवता की आम्ही नाना पटोलेजींचा अपमान करू नये, हा अपमान नव्हता, हे समजलं पाहिजे समाजाला, म्हणून मी उत्तर देतोय। जशाला तसं उत्तर दिलं जातं, जी भाषा असते त्या भाषेतच उत्तर दिलं जातं, आंदोलनाचं उत्तर हे आंदोलनाच्या भाषेतच दिलं जातं। ज्यांना समजत असेल त्यांना ठीक आहे, ज्याला नाही समजत त्यांनी समजावं की मी अपमान केला। आत्ताचा शेड्यूल काय असेल, तुम्ही आता इथून पुढे कार्यक्रम कसा असेल? मी आता इथून सन्माननीय आशिषजी शेलार यांच्या घरी एकटा जाणार आहे, त्यामुळे 144 कलमाचं उल्लंघन होणार नाही, कार्यकर्ते आपापल्या घरी जातील। आशिषजींना घेऊन मी सागर बंगल्यावर जाणार आहे, सागर बंगल्यावरती आमची देवेंद्रजींबरोबर चर्चा करू, आंदोलनाची रूपरेषा पाहू, त्यानंतर जर काँग्रेसचं आंदोलन घरापर्यंत आलं आणि जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे देवेंद्रजींवरती प्रेम करतात, आशिषजींच्या नेतृत्वात, लोढाजींच्या नेतृत्वात, आमच्या नेतृत्वात एकत्र होण्याचा संकल्प करतात, ते तिथे आले तर त्याला जिम्मेदार आम्ही नसू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।